आईला दरवर्षी 31 डिसेंबरला माझ्याच खुरोड्यातल्या कशा कोंबड्या चोरी होते त्या. आता बघतोस या वर्षी कशा कोंबड्या चोरी होतील ती. ए बघ ना, एक पिक्चरात कसं अनिल कपूरला एक दिवसाचा मुख्यमंत्री केलेला तसं तुला एक दिवसाचं वॉचमॅन केला आहे. रात्रीसाठी 1000 रुपये देते तुला. काय बी झालं तर डोळ्यात त्याल घालून राखण करायची कोंबड्यांची तू. पण कुरुड्यात तर दोनच कोंबड्या दिसते. 400 रुपयाच्या कोंबड्यांसाठी 1000 रुपयाच्याकडे परवडतोय का तुम्हाला? त्याचं तुला काय करायचं आहे? तुला सांगितलं तेवढं कर. आणि बघ, यातली एक जरी कोंबडी चोरीला गेली तर तुझ्याकडे 1000च्या ऐवजी 4000 रुपये घेणार. देणार ठेव. आणि असले कपडे? त्यात कपड्यावर जाऊ नको. ढगला असून एका दिवसाचं वॉचमॅन आहेस. ध्यान ठेव. महाकाली पुणे में रहने वाली बंबई के सपने देखने वाली जोरदार हार पड़ती है 31 डिसेंबर वाली. कौन है तुम्हें? गडी करतो, गड्याचा बाई करतो, छक्क्याचा मर्द करतो, मर्दाचा छक्का करतो. सांग त्याला सोने बेड का? हा लय मोठे जादूगार आहे. हिमालयात अर्धा तास तपस्या करून आले ते. ए सोने बेड का, तुला काय आपलीचा भाग आहे का? आपण हिमालयामध्ये नव्हतो, अरे आपण नेपाळ मध्ये होतो. कुठं होतो सांग जरा त्याला. जादू दाखवा तुमची. जादू बघायची तुला? ए कार धुळीतला बटाटा चल. हा हे काय बटाटा आहे? ह्याच काय होत? काल होत मला आवडते. काल नाही होत ह्याच, ह्याच सफरचंद होत. बघायचं तुला? बघ आता. हा हे बघ ठाकरे. आली आली महाकाली पुणा में रहने वाली बंबई के सपने देखने वाली जोरदार हा पार्टी आहे 31 डिसेंबर वाली. कसं लाल गुंजा झालं तुझ्या तोंडावर सफरचंद? बाबा की जय हो, बाबा की जय हो. अरे मेच म्हणलंय तर कबूतर असल्यासारखं वाटलं मला. मग कोंबड्या कशाला डालल्या त्यात? चल मी त्या कोंबडीचा तुला भन्नाट पांढर शिपट कबूतर करून देतो. नाही नाही, कोंबड्या सांभाळायला जबाबदारी आहे माझ्या. अरे असो ना, रोज कोंबड्याच सांभाळतो, एक दिवस कबूतर सांभाळला. सांग त्याला. यार तुझी ती कोंबडी बाहेर, जादूगार त्याला कबूतर करणार. नाही नाही, कोंबड्या नाही देणार मी. नाही नाही, मग बाय बन आता जादूगाराच्या हातनं. मग तुला मी आता छक्काच बनवीन. पटकी ना काळ खळत्यातली. नको नको, तसलं काय बनवू नका. लगीन उयाच आहे माझे. कशाला करतोय आता थोड्यासाठी लगीन? काळ कोंबडी बाहेर चल पटकी ना, त्याचा खमूत्र करून देतो मी तुला. हा कर. मायला काय छटाक भर कोंबडी माझ्या दातात गुतली तर निघायची. बघा एवढीशी कोंबडी असती का कुठे? हे कोंबडी तर नाही खमूत्र करता येणार. जरा मोठी कोंबडीचे टप्पे खमूत्र करून देतो तुला. हा कर. आता बघ, ह्या कोंबडीचं मी कसं तुला जाड जोड असं चरबीवालं खमूत्र करून देतो. हा टाक ह्या. बाबा काय उत्तय? उत्तय गुत्तय काहीतरी गुत्तय अक्षल कुठ तरी फिरा नाही. काय प्रॉब्लेम झाला? काय करणार? ए मुठरण्या, काय प्रॉब्लेम झाला? बघू ती मंत्राचं पुस्तक तिकडे. आव जादूगार साहेब, ती पुस्तक तुमच्या घराच्या दिवळीतच ठेवलंय. बघा देवळीत नसतं ठेवायचं पुस्तक, असं खिशात ठेवायचं असतं. आता कशी देणार मी ह्याची कोंबडी? माझी कोंबडी द्या. तुझ्या कोंबड्याचा आता गोळ झाला सगळा. मी आता घरी जातो, मंत्र बघतो, मंत्र वाचतो आणि मग तुझी कोंबडी घेऊन येतो. नाही नाही, कोंबड्या द्या माझ्या. ए मग तुला करून टाकू काय? मग हा बच्चन मग टोल लाख्या 10 द्या 20 द्या. चल रे, चल चल लवकर. ए बाबा हात लावू नको, चल पटकी ना चल. 4000 बुडलो आता. कोंबडीचं नियोजन त्या पोराला फसवून लागलं तरी खरं. आपण लय डेंजर माणूस आहे. आपण लोकांना चुना लावण्यात लय पटायचं आहे, तुला माहिती ना? काय गंडावला तू? अख्ख्या गावाला चुना लाव, पण आम्हाला चुना लावून ही कोंबडी काय वर्ष.
ऐकू नको बघ. बोला काय अक्कल बिक्कल आहे का मग काय बियड्यासारखं बोलत जाऊ नये तस. जाऊ दे आधी पांड्याला फोन लाव. बरं झालं आठवण केली. एक मिनिट हा त्याचा नंबर बरोबरच असत. अरे चल ना चलत चलत बोल. काय कोंबडीची सोय झाली आणि ती बी फुकट. अरे वा 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 मग एक काम कर माक्या वायब्यान इसलेला बियरची सोय करायला सांग. अरे वायब्यान इसले गेले तर चांगल्या टोबर्ग बियर आणा सांगितलं त्यांना सताटता निवार कार्यक्रम करायचा. चल बाबा भावा ही साधूच्या आयडिया काम करेल का. अरे नक्की करणार. अरे भावा त्या मक्क्यानं बिर्याण काय केलं माहितीये का. जादूगाराचं सॉन्ग घेऊन कुंबडी पळवली. आपण सुद्धा असंच करायचं. कुणासतरी खोट खोट भविष्य सांगायचं त्याच्याकडे पैसे उकळायचं. वय भावा तू म्हणतोस तसंच करूया. लोक दुसऱ्याला पैसे देऊ अगर ना देऊ पण साधू बाबाला नक्की पैसे देते. ती पार्टी जुळणी होती आपली एवढ्यात. अरे नसती पार्टी नव यांचं पैसे पण वसूल झालं पाहिजे त्या कपड्यांचं. टेन्शन घेऊ नको भावा. बघ आपल्याला एखादा बकरा गावतो का बघूया आणि त्या बकऱ्याला लुटूया. आईला इर्यानी मक्यानी कोंबडीची सोय वरच्यावर केली आणि आता वायब्यानी इसले बियरची सोय करणार म्हणजे सगळं वरच्यावर बघते माझं. मी काय करतो सुंदरला बुलवतो आणि इथं कल्टी मारतो. हे बघ सुंदरे तुला म्हणून सांगते या वर्षी तरी तुझ्या नवऱ्याला काय 31 डिसेंबरची पार्टी करून देऊ नको. नाहीतर गेल्या वर्षी बघितलंस ना दारू पिऊन आला आणि तुझं घर समजून माझ्याच घरात शिरला. आता की दरवर्षी सारखी मला काय भांडणं नको आहेत बघ म्हणून तुला आधी सावध करायला आली. होय बाय बरं झालं मला आठवण करून दिली. आता बघतीस की ह्या वर्षी कशी पार्टी करतेत ती. अगं तुझा नवरा म्हणजे कुत्र्याचा शेपूट आहे. वाकडती वाकडच किती जरी झालं तरी ते दारू पिणारच आणि पार्टी करायची ती करणारच. बघ तुला एक सांगती देवळापाशी का नाही एक साधू बोवा आहे त्याच्याकडे जा आणि त्याला घरी घेऊन ये आणि तुझ्या नवऱ्याच्या गळ्यात आहे का नाही डायरेक्ट माळ घाल म्हणजे बघतेस मी कसा पार्टी करते ती. होय होय असंच करते. मी काय करते आताच जाते महाराजाला घेऊन येते आणि माळच घालते त्यांना. बरं तू तुझी कामं कर मी जाते. चला सगळी सोय झाली आता कादांडी बुजून जातो. आईला ही कशाला आली साडा सात आता मध्येच. कुठं चाललाय एवढं ही कांदा लिंबू घेऊन आहे ना देवरुषाकडे चालू आहे उतारा टाकायला. दिसत नाही का पार्टीला चालू या साधारण कांदा घायचा असते तुझी. अहो मी काय म्हणते एवढं कशाला चिडते. दोर उपसू नको. मी काय म्हणते मी असं म्हणले का तुम्हाला पार्टीला जाणार जाओ की पार्टीला पण त्याच्या आधी का नाही मला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे. आता काय पाहिजे हा काय पाहिजे. बरं ठीक आहे तुला जी पाहिजे ती देतो पण मला पार्टीला जाऊ दे. आडवं मांजर आल्यासारखं आडवं येऊ नको नाही तर तुला आडवे करेल. असं नाही मग आधी शपथ घ्या. बरं ठीक आहे घेतली शपथ बोल काय पाहिजे. माझं कोणाचं बाळ तुम्ही मी लगेच आले. आईला एवढी लाडात येते या आग पण दरवाजा का लाव. तुझ्या आईला दरवाजा पण लावला. आय 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 सगळं गाव फिरून झालं पण एक रुपया हातावर कोण ठेवला नाही. आपण बारकवतो आपल्या डोक्या कोण त्याल मुतलं होतं का नाही कोणास आपलं त्याल मुतलं होतं का नाही कोणास ठाऊ. अरे ते जाऊ दे आपल्या आधी मक्क्यानं कोंबडीचा बंदोबस्त केलाय. पांडा पण आपल्या आधी कांदा लिंबू घेऊन पोचलाय आणि आपण इथं बसलोय लुंगीत खुळखुळ वाजवत. मग काय तर पण वैद्या पांडाच्या बायकून त्याला सोडला असं का ना तिकडं. तिची बायक म्हणजे चिटकिनीची बहिणच आहे लय ठाणक बाय ती. बाया आता देवळात जाते आणि महाराजालाच घेऊन येते. अरे शैतान का नाम लिहा शैतान हजीर पांडाची बायको आली बघ. अरे विश्ल्या पांडाच्या बायकोनं बघितलं नसलो का आपल्याला नाहीतर आपला बुकना उडवल लय डेंजर आहे ती. देवाने तर माझं गारणच ऐकलं बया महाराज तर इकडेच येतात. बया 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 हळूहळू महाराज महाराज बरेच झाले तुम्ही मला इथंच भेटला. मी तुमच्या शोधात आलते बघा बरं मला तुम्ही भेटला महाराज मला. अगं पालिके धोतर सर धोतर पिडशी धोतर सर. सॉरी सॉरी महाराज. कोण महाराज. मी महाराज. मी महाराज. हा बालिके तुझी समस्या आम्ही जाणतो. 31 डिसेंबर आहे म्हणून तू चिंतित आहेस पण टेन्शन घेऊ नको. बरं बरं महाराज पण तुम्ही कसं ओळखलं. अंतर मामी बाबा आपलं अंतर यामी बाबा. बोल बालिके तुझी समस्या काय आहे. काय पण करा महाराज पण आज रात्रीला माझ्या घरी चला.
घरला बोलवी तर राज्याला म्हणजे पांडा गावाला गेला वाटतं. त्यामुळेच वहिनीने एवढं धाडस केलं घरी बोलवायचं. काय म्हणलं? काय नाही, येतो घरी पण आमच्या पार्टीचं नियोजन करणार का नाही? पार्टी? कसली पार्टी? पार्टी म्हणजे आमच्या भोजनाची काही व्यवस्था आहे. भोजनाचे करते की महाराज? मी काय नाही, मस्तपैकी शिरा वरण भात आणि गुलाब जामुन भी बनवते. अरे पालिके, 31 डिसेंबरला कोण शिरा भात असलो गोडधोड खात का? म्हणजे म्हणजे 31 डिसेंबर आहे ना, शंका नको मनात. खाटकुट तर काय नाही ना, मटन मटन. अहो महाराज, म्हणून तर मी तुम्हाला नेला आले बघा. तुम्ही का नाही माझ्या घरीच चला आणि माझ्या नवऱ्याला ना माळ घाला बघा. म्हणजे तिना कधी पार्टीचं नाव बी काढायचं नाही आणि दारूला हात सुद्धा लावायचं नाही. आईला सगळा मूड घालवला बाईन, मला वाटतं राज्याला. म्हणजे कदापि शक्य नाही, पांडा माळ घालू शकत नाही. ती सगळं ठीक आहे पण तुम्हाला त्याचं नाव कसं माहिती? अंतर्यामी बाबा, अंतर्यामी. पालिके, माळ घालायला तुझा नवरा घरात तर असायला पाहिजे ना. अहो महाराज, मी काय केलंय माहितीये का? त्याला घरात कुंडून आले बघा. आईला पांडाला कुंडून आले बाई, आता आपल्यालाच पांडाला सोडायला पाहिजे. म्हणजे आम्हीच मुक्त करू शकतो तुझ्या नवऱ्याला दारूच्या व्यसनातून. पण माळ घालायला तुझा नवरा तयार तर होईल ना? का तयार नाही व्हायचं, त्याच्या नळटीवर असा पाय देते बघा कशी माळ घालतोय ती. हा पहिल्या बहिणीने चांगले तुम्हाला नाव घेतलंय, आता आपली 31 डिसेंबरची पार्टी बोंबाल तेवढ. बाबा टावर टावर फोन वाजते तुमचा. मक्या मक्या बालिके, तू चल पुढं, आम्ही येतो पार्टी मागून. हॅलो, काय भानगड, किती वेळ झाला येऊन थांबलोय इथला का? हा, 2 तास झाला येऊन थांबलोय, कोंबडी घेऊन गावला का ना अजून जाळ्यात मासा? अरे कशाचा मासा गावती जाळ्यात, आम्हीच मोठे जाळ्यात गावली इथे. कर काय झालं? पांडाची बायको आली आला का? अरे येऊन देखी, लय हुशार आहे कालवण करायला. तिच्या हातचा कालवण लय बारी, कालवण बी करेन आणि 4 खरकटी भांडी घासून घेईन ती. अरे खोया टाळक्याच्या, कुणाचा फोन आहे? आमच्या शिष्याचा फोन आहे, शिष्याचा फोन आहे. तो म्हणतोय त्याची कोंबडी हरवल्या आणि आम्हाला शोधून द्या म्हणतोय. आता आम्ही काय सगळ्या गावाच्या कोंबड्या शोधून देऊ काय? अहो महाराज, 31 डिसेंबर आहे, कोंबड्या तर चोरीला जाणारच. पण महाराज मी सांगते, ही कोंबड्या ना त्या विश्लेन वैभेने चोरल्या असं बघा, त्यांच्या जांघातले चोरीचा खेळ आहे. अगं बालिके, बिना पुराव्याचं असं काय पण बोलू नको तू. त्याला कशाला लागतोय पुरा? मी चांगलंच ओळखते त्यांना. त्या कार्टनीच माझ्या नवऱ्याला वाईट वळणाला लावले. जळक्यांचं कधी सुद्धा चांगलं व्हायचं नाही बघा. अगं तुझा नवरा काय बोळण दूध पितोय आमच्यामुळे बिघडायला? म्हणजे त्याच्या मित्रांमुळे बिघडायला असं म्हणायचं होतं. स्वतःचा नवरा स्वतः ताब्यात ठेवायला पाहिजे, दुसऱ्याला दोष द्यायला नको. त्याच्यामुळे तर तुम्हाला घरी घेऊन चालले. आता जी काय ना ती तुमच्या हातात आहे, महाराज मला वाचवा. बर बर, येतो घरी आणि घालतो तुझ्या नवऱ्याला माळ. पण शिव्या तेवढ्या देऊ नको, आम्हाला शिव्या सहन होत नाही. कांटिळ्या बसते त्या का? म्हणजे आम्ही साधोय म्हणून. बर बर, चला. आणि धर कोंबडी जाईन उडून. अरे किती बाबा, अब्दून अब्दून त्या कोंबडीची दशा माहित नाही. तुला आयला मला पांडा म्हणलाच होता, काहीतरी वहिनी आठ घालेल म्हणून. आयला म्हणलं पांडा तो वहिनी संग पार्टी करून येईन, पांडा तो वहिनीला घेऊन आला इकडे. होय काय सांगतोय? अरे इरीवारी त्याला पदराला बांधून ठेवती ती, असा ना दोघं जुडेल इकडं. अरे येऊ दे, चांगली बाई आहे ती, तिला गोड बोलायचं, हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं, तिच्या हाताला लव चाव आहे, कालवण बी खायचं मस्त पैकी, 4-5 भांडे बी घासन ती खरकाटी. हा नीट दर कोंबडी सोड इकडे, या जातीचा कोंबडी का रंग तोंड झालं इकड. चला कशाला आंधळाला उशाला उशी. हा चला. आईला कांदा सुकला आणि लिंबू पण सुकलं तरी या सुंदरीचा अजून तपास नाही यायचा. आताही ती म्हणली काय आठ घालून गेली काय माहिती ही बाया. आली ती वैब्या निसल्या तिकडं, त्यांनी लका जुगाड केलं बिअरचं, मग त्यांनी कोंबडीचं जुगाड केलं आणि मी बसलो इथं माश्या मारीत. काय ह्या बाईची वाट असल आणि कधी येईल. ए सुंदरे, अगे नाटक कंपनी कुठून घेऊन आली तू? ए अग सुंदरे, कसलं ठरके महाराज आहेत? अगं आले आले डोळा मारायला लागले मला. हे बघ हे बघ, ओ काही काही बोलतोय डोक्यावर पडल्यासारखं. महाराज हे असंच बोलतोय डोक्यावर पडल्यासारखं. तुम्ही काय करा, आधी माळ घाला म्हणजे ह्यांचं डोकं सुतावर येईन जरा. ए सुंदरे,
कसली माळ आणि कशाची माळ? मी अजिबात माळबीळ घालत नसतो. अरे पांड्या, आता आम्ही आलोय का नाही? आता तू आला तर बसतो का बोकांडी? मला माळबीळ अजिबात घालायची ना, मला पार्टी करायची, अजिबात घालणार नाही माळ. ओ कुठे निघालाय? इथंच थांबा. ओ महाराज, काही जरी म्हणा ना तरी मी तुमच्या हाताने त्यांना माळ घाला. ही घ्या तुमची दक्षिणा, एक रुपया उधार ठेवा. बाबा दारूची जोडणा झाली. दारू? अमृत, अमृत. तुमच्याकडे कस दारूला मुतारा म्हणतात तसं आमच्या इकडं अमृताला दारू म्हणतात. असं होय. बरं बरं, मग तुम्ही काय करा, आधी माळ घाला यांच्या गळ्यात, नाहीतर त्या जळक्या तोंडाच्या विष्ठेने वर बसून उतरा खोसायला जाते ना. अहो तुम्ही सारखं सारखं त्यांना का शिव्या देत आहे? नाग्या पुंग्यांनो, तुम्हाला मी 1000 रुपये देतो पण मला काय माळ घालू नका. अरे पांडा, मी महाराज नव्हे, विसल्या वाईबी आहे बघ. हा तुझ्या आईला विसल्यात तू? अरे वय बे तू, अरे मी पण तिकडच निघालो होतो. पण तुम्ही तिथं कस का आला? अरे बाबा, तुझीच बायको आम्हाला इथं घेऊन आल्या, इकडे सांगतो. आता जायला काय तुम्ही सांगताय का थुकताय कळलं मला. अरे पण ते सगळं ठीक आहे, तुम्हाला पण माझीच बायको घेऊली का दक्षिणा घ्यायला? आता दक्षिणा घेतला ती घेतला, आपल्या तिघांना कोंडून गेली, मगाशी पण कडी लावून गेली, आता पण कडी लावून गेली. आता इथनं निघायचं कसं? आता यातनं आपल्याला फक्त मक्याच बाहेर काढू शकतो. थांबा, मक्याला फोन लावतो. काय गुहे ठेवला होता का मोबाईल? हॅलो मक्या. आता त्याची आईला काय सांगतो, अशी मानगड आहे होय. तू काय काळजी करू नको, मी आलोच लगेच. बरोबर पांड्याच्या बायकोला गंडावतो मी. हे तुला सांगतोय, ही कोंबडी धर, एकदम सगळा कार्यक्रम पद्धतशीर कर. मी त्या तिघांना घेऊन आलो. तुझं मी का तू बिशी जाऊ, तू बी तू आल्यावर फक्त पॅक भरायला चालू कर. जाऊ का? जा बाबा पटकीने. आता पहिली माळ घेऊन येते आणि नवऱ्याच्या गळ्यात घालते, म्हणजे परत कधी डिसेंबरच्या पार्टीचं नाव कुठं काढायचं ना. नमस्कार वहिनी, नमस्कार. कुठं चाललाय एवढ्या गडबडीत? थांबा जरा वहिनी, मला तुमचं दर्शन घेऊन द्या. आज कोणीकडे दिवस उगवला म्हणायचं, डायरेक्ट पायच पिऊन पिऊन बागला आणि देव पूजेला लागला. अहो वहिनी, दिवस पूर्वेकडेच उगवलाय, पण मी पूर्वेसारखा नाही राहिलो. आता मी लय बदललं हे बघा, माळबीळ घातली वहिनी मी. आता भाऊजी, तुम्ही माळ घातली कधी? हो आता फक्त ठाई ठाई आपले गाव मुखी परमेश्वराचे नाव. लय भारी झालं बाई, भाऊजी तुम्ही माळ घातली ती. हे बघा, पाण्याला मी घेऊन चाललोय माळ, त्याला मी जरा थोड्या परमेश्वराच्या काही गोष्टी सांगतो, म्हणजे सुताला लागत वहिनी तेव्हा. भाऊजी तुम्ही माळ घेऊन आला, लय बरं झालं बघा. हा मोड देवरून डायरेक्ट भाऊजी आयला माळत लय पावर दिसते. काय म्हणला? काय नाही, चला पाण्याला घालू माळ. उगत काय होय. तुम्ही बे हितच आहे का काय सगळेजण? आर मला आशीर्वाद द्या ना तुम्ही दोघजण. तुमच्यामुळे तर मी माणसातनं उठलो. म्हणजे ह्यांच्यामुळे मी माणसात बसलो असं म्हणायचं होत वहिनी. बघा आता वहिनी, अहो चांगलंच ओळखतो मी ह्यांना. लई आमचा जवळचा जीव एकामेकाव आहे. किती वेळ झालं मी ह्यांना अमृता नाही सांगितलंय, पण हे अमृत घेऊन आलेच नाही. माझ परांबिलटोन झालं, काय सांगू तुम्हाला वहिनी. हा तुम्ही काय काळजी करू नका वहिनी, आता काय सुद्धा तुम्ही टेन्शन घेऊ नका. पांडाला ना असाच माळ घेऊन फिरायला हो, तुम्ही मोठा देऊशी करतो त्याला. बघा बघा जरा शिका भाऊजीकडनं. भाऊजी आता काय, तुम्ही तुमच्या हाताने त्यांच्या गळ्यात माळ घाला बघा. हो हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही बिनधास राहा. बया बरं झालं तुम्ही माळ घाला, मी खुशखबर माझ्या मैत्रिणीला देऊन येते. जावा पटकन जावा. बरं झालं मग तू आला, नाही तर आमचं काय खरं नव्हतं. बरं ठीक आहे, थांब. सुंदरीने ह्या बाजूने दरवाजा उघडा ठेवलाय, ती यायच्या आधी इथं आपल्याला निघलं पाहिजे. लई बाय आगाव आहे पटकिनी, तुम्हाला समजत कर काय काय कारण दे ह्यांना. चल आम्ही कपडे तर बदलतो की पतले पतले जावा पटकिनी, पटकिन जावा. काय लई चा वर झालं,
चला आपण थोडं मोरू हा. पागल करे एवढ्या एक नंबर तुम्ही कार्यक्रम केला गाड्या. मग त्या तुला माहित नाही मी ह्याच्यासाठी काय काय जुगाड केलंय. अरे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी आधी पक्का बंदोबस्त केलाय. हिराजला सांगितलंय मटण शिजवायला, काय काळजी करू नका. गेलं की लगेच गला समोर आहे की कार्यक्रमच करायचा. अरे मी आपण कांदा लिंबू पिशवी भरून आणले आणि महत्वाचं काम बरं झालं हिराजला सांगितलं. आता गेलं की प्याग मारायचा आणि कोंबडी होता हाणायचा. अयो तसं काम मुळे ठाणक लेवळे तोंड केलंय. कोंबडी कुठे? अरे ती कोंबडी टोच मारून पळून गेली. हे जायला कुणी दिली याच्याकडे कोंबडी? हे तुझ्या मायला कोंबडी कोंबडी गावली 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 आईला बरं झालं झाली झाली अशी नाही तर. बरं झालं कोंबडी गावली पांढरा, नाहीतर पार सत्यानाशच झाले असतात. लाव नको तू. चल बरं पार्टी कर पहिली. अगे सुगंधी सुगंधी, तुला म्हणलं होतं का नाही मी माझ्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घालून दाखवीन. दाखवली काय घालून? अगं सुंदर आहे, कशाला मनाची खोटी समजत घालायला लागली? मला माहित आहे तुझा नवरा दारू प्यायला गेलाय ती. अगं काय बोलायला लागली? माझा नवरा आणि ती महाराज माझ्याच घरी येतात. माझ्या नवऱ्याला माळ घालते. अगं काय साधू साधू करती, तुझ्या घरी जी दोन साधू बहू आली होती का नाही, ती दुसरा तिसरा कोणी नसून विश्लेन वाईब्याच आहे ती. काय पण कशी बोलती का? अगं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितले त्या मंदिराच्या माग बुवाचे कपडे घालताना आणि बोलताना. काय खरं बोलती ना तू? ही जर का खरं असेल ना तर एका एकाच तंगडच तोडते मी अभि. हा बघते आता कशी पार्टी करते ती. इसल्या आज खरं 31 डिसेंबर असल्यासारखं मला वाटायला लागले गाडी. मक्या पार्टीला लय अडचणी आल्या बघ, पण आता कुठल्या अडचणीला असं वाटत नाही मला. आता कसली अडचणी येणार नाही, एकदम जंगी पार्टी होणार जंगी. ए रे अर फटाफटा भरणं, असं काय गाबा झालेल्या बैलावानी भरतोय. भरतोय की पांडा? पण ती जाऊ दे, तुला काय इतकी काय का वय नेईल म्हणून भिजतोय का काय तू? मी वहिनीला? मी सुनीला घाबरत असलो का? अरे तिलाच काय बापाला सुद्धा घाबरत नाही मी. बडे बडे बातान ढुंगान खायला था. काल बायको पशा असा खरतुल्या कुत्र्यावानी बसला होता दुपारी. हे बघा असा करू काय म्हणला मग? क्या दुपारी नव्हता बसला असं खरतुल्या कुत्र्यावानी? यायला मी बायकोला घाबरतो, थांब एक मिनिट. चकना निघड चकना, तुम्ही तर संपवला का सगळा? अरे मला थोडा ठेवा ना. एक मिनिट इकडे बघ, काय म्हणत होता तू? मी आणि बायकूला घाबरतो. अरे बायकू ही तर आली ना, जितती गाडी जितती तिला. समजस काय? ए बाबा बायकूच तेवढं नाव काढ नको, बायकू आली म्हणजे सत्यानाश करेल सगळा. ती कशाला इकडे तरपडायला येते रे? जाऊ दे नको नाव काढू तुझं. एरिया चकना दे. चल. अरे चकना संपला की? चकना संपला? संपला. एवढाच कशाला आणला होता? वय बा चकना संपला. चकना संपला मला चकण्याशिवाय दारू गोड लागत ना, तुला माहिती ना. आणि चकण्याशिवाय मजा पाहिजे दारू प्यायला. मी 31 डिसेंबर कसं व्हायचं चकण्याशिवाय? अरे पण तो चकना कमी दारू जास्त प्यायला. अरे तू काय चकना जेवण खाल्ल्यावर चकना खात ना? चकना संपला मी काय करू? मला चकना दे. अरे माग किती तिकडे मला चकना पाहिजे. कोण देत आहे? माझ्याकडे आहे ना चकना, देऊ का? कोण देऊ माणूस आला रेरची चकना पाहिजे का? ही घ्या चकना. राम राम मंडळी, राम राम. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबा ऍडव्हान्स मध्ये ही काय म्हणतात बघा. तर मित्रांनो, आताचा 31 डिसेंबरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. आणि
आणि शेअर नक्कीच करायचा. हा कमेंट बी करायचा हाय का नाही. होय होय. आणि मित्रांनो, आमचं पण चॅनल आहे वाडीवरची स्टोरी नावाचं, तुम्ही बघितलंच असेल. त्या चॅनेलवरती सुद्धा भरपूर कॉमेडी व्हिडिओ आहेत, त्याला सुद्धा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती दर रविवारी सकाळी 8 वाजता भन्नाट कॉमेडी व्हिडिओ येत असतात. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला वैभे आणि विसल्याबरोबर आमचं कॉलॅबोरेशन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कोणाची ऍक्टिंग, कुठला सीन तुम्हाला जास्तीत जास्त आवडला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुढे येणारा बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि हा आमची नवीन वेब सिरीज 9 तारखेपासून येते. 9 तारखेला पहिला प्रोमो, सॉरी पहिला एपिसोड येतोय 9 तारखेला, धमाल जोडी नवरा बायको. आणि नक्कीच तुम्ही बघा. धन्यवाद. चल काय येतो हा.